दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित कैलासवासी बीपी पाटील कॉलेज ऑफ सायन्स आणि लोकमत उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्कॉलरशिप परीक्षेचं आयोजन करण्यात आलं। या परीक्षेसाठी 7,300 परीक्षार्थींनी सहभाग घेतला होता। ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी पूर्ण केली व सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या परीक्षेचा निकाल 2 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आला। त्यानंतर घेण्यात आलेल्या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजी राजे निरगुडे सर, ज्येष्ठ सिने अभिनेत्री निशिगंधा वाड, लोकमत उद्योग समूहाचे उपाध्यक्ष बीबी चांडक, निफाड तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब बनकर, उपाध्यक्ष भास्कर बनकर, सेक्रेटरी अविनाश देशमाने, जॉईंट सेक्रेटरी अरुण महाले, संचालक उद्धव निरगुडे, RD जाधव सर, श्रीमती मंगला जाधव, BR पाटील, सोमनाथ तात्या मोरे, रामराव मोरे, संजय मोरे, लक्ष्मणराव कोडे, अरविंद जाधव, रामराव बनकर, समीर जाधव, सुरेश निरगुडे, शुभम धाडीवाल, कांतीशेठ पटेल, पंढरीनाथ संदान, तसेच पिंपळगाव हायस्कूल कन्या विद्यालय येथील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। विद्यार्थ्यांना आपल्या जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचं अत्यंत आवश्यकता आहे। बीपी पाटील कॉलेजने ही संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे, त्या संधीचं विद्यार्थ्यांनी सोनं करावं असे प्रतिपादन शिवाजीराजे निरगुडे यांनी केलंय। आजचा जो कार्यक्रम झाला हा 5वा कार्यक्रम आहे आमचा आणि या ठिकाणी ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांची स्पर्धा आम्ही घेतो अब्दुल कलाम साहेबांच्या नावाने आणि त्या ठिकाणी इतका उत्स्फूर्त दरवर्षी प्रतिसाद मिळतोय। मागच्या वर्षी 5,000 विद्यार्थी भाग घेतला, यावर्षी 7,000 विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि बक्षिसामध्ये सुद्धा इतकी वाढ झाली आहे आणि त्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपमध्ये भाग घेतल्यामुळे स्पर्धा वाढते आणि स्पर्धा वाढल्यामुळे गुणात्मक नाही पण सगळ्याच बाबतीत विद्यार्थी पुढे येण्याचे प्रयत्न करतात, असाच कायम आम्ही प्रयत्न करणार होतो आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। शिकलं पाहिजे हे महत्त्वाचं आपल्या पालकांना कळलं आहे आणि म्हणून एवढे पालकसुद्धा की ज्या ठिकाणी पिंपळगावसारख्या ठिकाणी 10,000 लोक जमतात एका वेळेला, ही एक अख्ख्या ग्रामीण भागातली एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आम्ही दरवर्षी करत राहणार। पुढच्या वर्षी 12,000 विद्यार्थी येतील अशी आम्ही व्यवस्था करतो। अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी आपल्या जीवनातील अनेक रोचक प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना आधुनिक युगामध्ये जर टिकायचं असेल तर स्पर्धा परीक्षांशिवाय पर्याय नाही असं सांगितलं। या अत्यंत प्रोत्साहन देणाऱ्या उल्लेखनीय परीक्षा, विद्वत्तेचा उत्सव साजरा करणाऱ्या आणि अगदी सर्वसामान्य पातळीवरच्या मुलांना अति उच्च स्वप्न बघण्यासाठी पूरक, पोषक आणि पूर्ण त्यांना शिक्षण देऊन विजिगीषू इच्छा त्यांच्यातली प्रबल करणाऱ्या परीक्षांना यंदा माझा मानाचा मुजरा आहे। किती वर्ष झाली त्याला, आता काय उत्खनन न करून काढायला लागेल, आता या मुलांबद्दल बोलायचं, हे भविष्य आहे आपलं, भारताचं, आणि त्यांचं मनापासून कौतुक आणि इतक्या बहुसंख्येनं म्हणजे 7,000 या संख्येनं मुलांनी ह्याच्यामध्ये प्रतिसाद दिला, खरंच कौतुक आहे। पालकांचं, गुरुजनांचं, अनारसे सरांचं, आपल्या महाविद्यालयाचं खूप खूप कौतुक। दिनेश अनारसे यांनी 2017 साली स्थापन झाल्यापासून संस्थेचा आलेख कशा प्रकारे उंचवत गेला याची माहिती आपल्या मनोगतातून दिली। बीपी पाटील कॉलेज हे ग्रामीण भागातील अगदी गोरगरीब विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे, कारण प्रत्येक पालकाची आणि सर्व विद्यार्थ्यांची स्वप्न असतात की मी डॉक्टर बनावं, मी सायंटिस्ट बनावं, मी IIT जावं, परंतु आज व्यावसायिक शिक्षणामध्ये प्रत्येक पालक हा खर्च करू शकत नाही आणि आम्ही अगदी कमीत कमी खर्चात या विद्यार्थ्यांना शहरातील त्या दर्जाचं शिक्षण बीपी पाटील कॉलेजमध्ये JEE, NEET, NATA, CET या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन आम्ही करत आहोत। यावर्षी 147 मुलांना 90% पुढे CET मध्ये मार्क्स मिळाले,
45 विद्यार्थ्यांना 95% पुढे मार्क्स मिळाले आणि जवळपास 21 विद्यार्थ्यांना 99% ते 100% इतके मार्क्स मिळालेले आहे. जेईच्या माध्यमातूनसुद्धा अनेक विद्यार्थी अगदी खेड्यात कुठलाही बाहेरचा मार्गदर्शन न घेता IIT, NIT आणि IIIT या कॉलेजेसमध्ये प्रवेशित झालेले आहे. याचा बी पी पाटील कॉलेज आणि आमचे सर्व पालक, आमचे सर्व शिक्षक यांना सार्थ अभिमान आहे. या प्रसंगी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. इयत्ता 9वी आणि 10वीच्या दोन्ही गटातील तृतीय क्रमांकाला स्टडी टेबल, द्वितीय क्रमांकासाठी सायकल व प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप बक्षीस रूपाने देण्यात आले. पालकांसाठी सुद्धा लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षिसे वाटण्यात आली. या प्रसंगी प्राचार्य प्रकाश भंडारे, उपप्राचार्य योगेश्वर शिरसाट, AB जाधव, श्रीमती फरजान शेख, भास्कर भगरे, रणजित चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक सोमनाथ तात्या मोरे यांनी तर सूत्रसंचालन योगिता पवार व मीनाक्षी जाधव यांनी केले. समीर जाधव यांनी आभार मानले. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजित सय्यद.